महाविकास आघाडीच्या तीन दिग्गज नेते आपल्या सोबत आहेत असं म्हटलं तर चालेल की हे तीन तोफा आहेत ज्या या ठिकाणी पेटल्या तर बरंच काही पाहायला मिळतं. आणि त्यातल्या ठाकरे गटाच्या हे दोन नेते आहेत ते जर कुठलंही वाक्य या ठिकाणी त्यांनी बोलले तर महाराष्ट्रात वादाची मशाल पेटते अशाच प्रकारचे हे तीनही नेते आपल्या सोबत आहेत. महाविकास आघाडी परळीमध्ये एकत्र पाहायला मिळते. मग कोणाच्या पोटात दुखत आहे का? हेच तर चित्र महाराष्ट्राला पाहायचं आहे. म्हणजे या राज्याच्या 12.5 कोटी जनतेला महाविकास आघाडी जशी आज दिसते तशी प्रत्येक तालुक्यात पाहायची. आणि मला असं वाटतं की मी परळीमध्ये आज आलो आहे. मला माहीत नव्हतं की हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडी आणि आम्ही सगळे एकत्र राहून काम करू आज. पण धनंजय रावांनी स्वागत केलं, काँग्रेसच्या नेत्यांनी स्वागत केलं, सुषमाताई तर आहेच. पण मी कालपासून परवापासून मराठवाड्यात आहे. त्याच्या आधी मी उत्तर महाराष्ट्रात पण जाऊन आलो. पण मी एक परखडपणे सांगतो की आमची 25 वर्ष ज्यांच्याशी युती होती त्यांच्याबरोबरसुद्धा आमचे कार्यकर्ते इतके एकमेकात सामावलेले नव्हते. पण आज महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहिलाच पाहिजे ही तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा मला दिसते. हे प्रथम दिसतं या राज्यामध्ये की महाविकास आघाडी राहायला पाहिजे, एकत्र काम केलं पाहिजे आणि काही करून महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे परिवर्तन आपल्याला अपेक्षित आहे ते करणं गरजेचं आहे. तुम्ही तिघही आपल्या वक्तृत्वानं महाराष्ट्राला प्रसिद्ध आहात. तुमचं वक्तृत्व किंवा तुम्हाला ऐकायला तिघालाही महाराष्ट्रातली जनता सभेला येते. पण मी असं बोलताना असं म्हटलं ते तुम्हाला पटेल का नाही मला माहीत नाही, परंतु तुम्ही बोलल्यानंतर वादाची मशाल पेटते राजकारणामध्ये, तुम्ही चर्चेची मशाल म्हणा हवं तर. पण या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? अशा मी काय, तुम्हीच पाहता, मी कुठे पाहतो? मी गेले 40-45 वर्ष सामनाचा संपादक आहे. बाळासाहेब ठाकरेंबरोबर मी इतका प्रदीर्घ काळ काम केलेला माणूस आहे. आम्ही काय ठरवून वाद करत नाही, जे पोटात आहे ते ओठावर येतं, तेच लिहितो मी. तुम्ही वाद निर्माण करता खरं म्हणजे. मी काय वाद निर्माण केले? वाद निर्माण करणाऱ्या टोळ्या या महाराष्ट्रात निर्माण केलेल्या. आणि संजय राऊत काय बोलले, धनंजय मुंडे काय बोलले, सुषमाताई अंधारे काय बोलल्या, त्याचा किस काढत बसतात. आज जे मी बोलतो आहे ते 25 वर्षापूर्वी बोलत होतो, त्याच्या आधी बोलत होतो, नवीन काय बोलतो आहे आम्ही? या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये हा हे राज्य आणि देश एक संघ राहावा, या देशामध्ये हुकुमशाही प्रवृत्ती चिरडून टाकाव्या, या देशात लोकशाही टिकली पाहिजे, हे आम्ही 40 वर्ष सांगतो. इंदिराजीच्या काळात पण बोलत होतो, मग नवीन काय? आता आत्ता बोलताना एक वाक्य महत्त्वाचं होतं तुम्हाला, त्यांनी ज्यावेळेस मिठी मारली त्यावेळेस ते म्हटले की गोपीनाथ मुंडे इथली शिवसेना सांभाळायचे, आता तुम्ही सांभाळताय. नाही, योगायोगानं माझ्यावरती ही वेळ आली. आणि मुळात ज्यावेळेस मी पूर्वीच्या पक्षात होतो त्यावेळेसही शिवसैनिक माझ्या जीवाभावाचे, आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे त्यावेळेसही शिवसैनिक माझ्या जीवाभावाचे. मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेना वेगळी असतानासुद्धा भाजपपेक्षा इथले शिवसैनिक माझ्यासोबत अतिशय जीवाभावाचे आहेत हे इथले सगळे शिवसैनिक आपल्याला सांगतील. मुळामध्ये परळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी एक आगळं वेगळं नातं मी जपलं आहे. आज मला याचा मनस्वी आनंद होतो आहे की या परळीच्या नगरीत पुन्हा एकदा संजय राऊत साहेब आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत केलं आहे. हे स्वागत खऱ्या अर्थानं त्यांना जरी मोठं वाटत असलं तरी आमच्या दृष्टीने आणखीन ते मोठं झालेलं नाही. पण जो संकल्प यांनी घेतलेला आहे, आम्ही सर्वांनी घेतला आहे की महाविकास आघाडी म्हणून जी वज्रमुठ आम्ही एकत्रित केलेली आहे आणि या वज्रमुठीतून ही लोकशाही न मानणाऱ्या ज्या सत्तेमध्ये असणारे पक्ष आहेत त्यांना या महाराष्ट्रातल्या मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. आणि एकदा मातीत गाडल्यानंतर पुन्हा एकदा सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना संजय राऊत साहेबांच्या सहित सर्वांना इथं बोलून ना भूतो ना भविष्य ती महाराष्ट्राने पाहावं नाही तर देशाने पाहावं असं स्वागत करायचं. बघताय तुमच्या या वक्तव्याकडे, ही बारकाई त्यांच्याकडे जरी नसली तर ही बारकाई माध्यमांकडे जरूरच आहे. कारण याच्याशिवाय माध्यमं चालूच शकत नाहीत. कारण शेवटी बारकाई तुम्ही म्हणताना काय म्हणलात की वादाच्या मशाली पेटत्यात, चर्चेच्या मशाली पेटत्यात, शेवटी
संजय राऊत बोलल्यानंतर आम्ही मशाल हातात घेतलेली, पेटवायचं काम तरी तुम्ही करताय आणि शेवटी राऊत साहेबांचं जे काय बोलणं आहे ज्याच्यामुळे मशाल पेटते ती 12 कोटी जनतेच्या हितासाठी पेटते, लोकशाहीसाठी पेटते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी पेटते. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्य उभं केलं त्याच पद्धतीनं आज या महाराष्ट्रात स्वराज्य उभं राहावं ते आज कुठंतरी धोक्यात आहे, त्याच्यासाठी आज ते या ठिकाणी मशाल पेटवत आहेत. त्याच्यात आपलं कोणाचंही दुमत असायला कारण नाही. सुषमा अंधारे, आपल्याला कधी वाटलं होतं यांच्या शेजारी अशा पद्धतीनं उभा राहून कधी बोलाल? नाही, भाऊंकडे तर उलट मी खूप पहिल्यांदा भाऊंच्या सोबत उभी राहिली आहे आणि हेही मान्य केलं पाहिजे की पवारसाहेबांची पहिली भेट भाऊंमुळे झाली होती. मला दोन गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. एक की सन्माननीय संजय राऊत साहेबांचं परळीत येणं हे मला अजूनही स्वप्नवत वाटते. मला खरं वाटत नाही आहे की ते खरंच माझ्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलेले आहेत आणि एवढा सगळा वेळ त्यांनी परळीच्या कार्यकर्त्यांच्यासाठी शिवसैनिकांच्यासाठी दिलेला आहे. सो आम्ही प्रचंड आभारी आहोत. ही माझ्यासाठी एक कौतुकाची थाप आहे कारण 8 महिने झाले आहेत मला येऊन आणि पहिल्यांदा 15-20 वर्षामध्ये शिवसेनेचा एवढा मोठा नेता परळीमध्ये आलेला आहे. सो आम्ही खूप आनंदी आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की भाऊ म्हणून धनंजय मुंडे हे नाव कायम जबाबदारी पार पाडतं. मला वाटतं की बहीण म्हणून मी जबाबदारी पार पाडायला, अर्थात ते म्हणतात की ब्लड इज थिकर दॅन वॉटर, पण मला त्याच्यात काही पार पाडायचं नाही आहे. पण बहीण म्हणून मला आवडेल कायम धनुभाऊच्या सोबत अगदी साथीने ताकदीने लढायला. सगळ्या महाराष्ट्राला एक प्रश्न पडलाय की हे भाऊ आणि दादा हो हे कुठून आलंय? ते कुठून आलंय? नाही, ते इयत्ता पहिलीच्या पुस्तकामध्ये आम्ही प्रतिज्ञा आम्हाला शिकवली गेली, सारे भारतीय माझे बहीण आणि भाऊ आहेत, तर ती प्रतिज्ञा मी मनापासून घोकलेली आहे, पाठ केलेली आहे, तो माझ्यावरचा संस्कार आहे. आणि मला असं वाटतं की राजकारण सुसंस्कृत आणि सभ्य असलं पाहिजे आणि सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणामध्ये शिवराळ शिव्यांपेक्षा दादा काका मामा म्हटलेलं लोकांना अपील होतं. ते किती अपील होतं हे गेल्या 8 महिन्यात आपण बघत आहात. तुम्हाला काय बोलायचं? नाही, हे जी दादा काका मामा अण्णा भाऊ ह्या सगळे मनाईच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या काळजात हृदयात घुसण्यासाठी असतात. प्रेमाने आपुलकीने एखाद्याला दादा म्हणलं, भाऊ म्हणलं, अण्णा म्हणलं, ताई म्हणलं, मावशी म्हणलं, अक्का म्हणलं, तर याच्यातनं प्रेम निर्माण होतं आणि आदर निर्माण होतो. आणि ते आदर जर आणि प्रेम या नावाने निर्माण होत असेल घेतल्यानंतर तर मला असं वाटतं की माध्यमांनासुद्धा याच्यात काय अडचण यायला नको. माध्यमांनी सुद्धा, उद्या आम्ही माध्यमांना दादा म्हणून बोलू, तेवढंच प्रेमाने आदराने घ्या, काय अडचण नाही. थोडस एक शेवटचा राजकारणाचा मुद्दा, महाविकास आघाडीचं भविष्य कसं बघता तुम्ही? महाविकास आघाडीचं भविष्य अत्यंत मी उज्ज्वल पद्धतीनं बघते कारण महाप्रबोधनच्या निमित्ताने राज्यभर चांद्यापासून बांद्यापर्यंत जेव्हा फिरते तेव्हा असाच अमोघ आणि प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय. एकीकडे काही लोकांना खुर्च्या उचलून ठेवाव्या लागतात, खुर्च्या रिकाम्या राहतात, दुसरीकडे आमच्याकडे खुर्च्या कमी पडतात. प्रचंड प्रेमाने लोक पुढे होतात. आपण बघितलं असेल व्यापारी आघाडीने टावरजवळ केलेला सत्कार, सगळ्या जात समूहातले 18 पगड लोक आलेले होते. एक आपण कसं बघता आणि आपण एक काल महत्त्वाचा मुद्दा सांगितला त्यातला एक भाग तुम्ही सांगावा अशी आपल्याला मी विनंती करतो की आपण पुस्तक काढत आहात असं सांगितलं की लिहित आहे. तर मी लिहिणाराच माणूस आहे ना. नाही, माझा व्यवसाय असतो आहे. त्यातला एखादा मुद्दा तुम्ही आज एबीपी माझाला शेअर करू इच्छित आहे की जो खूप आठवणीतला किंवा जो खूप हृदयाला लागला त्या काळामध्ये? माझ्या हृदयाला काहीच लागत नाही, एक सांगतो, तो आठवणीतला माझं हृदय फार टणक आहे. एक मुद्दा शेअर करा, पुस्तकात येईल ना सगळं. मी जे दिवस भोगल्यात तुरुंगातले ते माझे अनुभव आहेत आणि ते लोकांपर्यंत जायला हवं की एका राजकीय कार्यकर्त्यावर तो आपला विचारांचा नाही, तो आपल्या मुठीत येत नाही म्हणून कशाप्रकारे छळ केला जातो हे या देशाला नव्हे जगाला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे माझं पुस्तक जे आहे ते इंग्रजी आणि मराठीत हिंदी तिन्ही भाषामध्ये येईल आणि चालू आहे आणि जागतिक स्तरावर त्याचे प्रकाशन होईल. महाविकास आघाडीचं, महाविकास आघाडी हेच महाराष्ट्राचं भविष्य आहे. निश्चित आपण पाहतोय की तीनही दिग्गज नेते आहेत महाविकास आघाडीचे एकत्र आहेत आणि त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला आणि महाविकास आघाडीच्या भविष्य असेल किंवा इतर गोष्टी असेल त्यावरती त्यांनी भाष्य केलंय. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, परळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.